नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, सर्वच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला आहे की आगामी काळामध्ये नवीन भरती येणार की नाही, त्याच्यानंतर मित्रांनो परीक्षा होणार की नाही, याविषयी बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत नेमकी परीक्षा होणार किंवा नाही. तर मित्रांनो, आगामी काळामध्ये जेवढ्या काही परीक्षा होणार आहेत, तर त्या मित्रांनो या ठिकाणी ज्या परीक्षेच्या तारखा डिक्लेअर झालेल्या त्या परीक्षा तर होणारच आहेत मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मित्रांनो जर पाहिलं तर नवीन ज्या काही जाहिरात येणार आहेत मित्रांनो, ह्यासुद्धा जाहिरातसुद्धा येणार आहेत. कारण की पहा मित्रांनो, कोरोना जरी वाढत असला तरी परंतु मित्रांनो एक आशादायक बातमी सांगायची म्हणलं म्हणजे अमेरिकेमध्ये जे काही तज्ज्ञ लोक आहेत आरोग्य विभागातले किंवा इतर वैद्यकीय क्षेत्रामधले बाकीच्या देशामध्ये जे काही तज्ज्ञ लोक आहेत मित्रांनो, या तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलेलं आहे जो की मित्रांनो हा ओमिक्रॉन जो आलेला आहे हाच मित्रांनो कोरोनाचा खत्म करणार आहे. कारण की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ओमिक्रॉन हा जरी जास्त गतीने जरी पसरत असला तरीसुद्धा तो तेवढा घातक नाही किंवा तेवढं या ठिकाणी मनुष्यहानी या ठिकाणी होत नाही. म्हणजेच मित्रांनो तज्ज्ञाचं मत असं आहे की आता बऱ्याच देशामध्ये मित्रांनो जे काही ओमिक्रॉन किंवा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत तरीसुद्धा मित्रांनो कुठल्याही देशामध्ये लॉकडाऊन आतापर्यंत झालेलं नाही. मित्रांनो काल अमेरिकेमध्ये एका दिवसामध्ये 800,000 रुग्ण सापडले. तर मित्रांनो 800,000 रुग्ण सापडूनसुद्धा मित्रांनो अमेरिकेमध्ये लॉकडाऊन केलेलं नाही. तर मित्रांनो अमेरिकेमधले तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की हा जो काही कोरोना आहे मित्रांनो किंवा हा जो काही ओमिक्रॉन आहे हा जानेवारी ते फेब्रुवारीच्या 20 तारखेपर्यंत वाढेल. त्याच्यानंतर मित्रांनो हा जो काही ओमिक्रॉन आहे हा मित्रांनो कोरोनाला जगातून खत्म करणार असल्याची माहिती मित्रांनो तज्ज्ञाकडून आपल्याला मिळत आहे. तर मित्रांनो एक आशादायक बातमी अशी सांगायची म्हणलं म्हणजे महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे यांनीसुद्धा अशी घोषणा केली आहे की आगामी काळामध्ये जेवढ्या काही भरत्या होतील त्या भरत्यासुद्धा आम्ही करू आणि त्याच्यानंतर जेवढ्या काही मित्रांनो परीक्षेच्या तारखा टिकल्या जाईल त्यासुद्धा परीक्षा घेऊ. भलेही कोरोना जरी वाढला तरी परंतु आपण कोरोनाचे जे काही नियम आहेत हे नियम पाळून आपण जे काही आगामी काळामध्ये ज्या काही भरत्या होणार ह्या भरत्या क्लिअर करू. कारण की अगोदरच विद्यार्थ्यांचे 2 वर्ष वाया गेलेत आणि तिसरं जर वर्ष जर वाया जर केलं तर विद्यार्थ्याचं या ठिकाणी आयुष्याचं खूप मोठं नुकसान होईल. त्या कारणास्तव मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काही परीक्षा होणार आहेत ह्या परीक्षा मित्रांनो होणार आहेत. आणि मित्रांनो अमेरिकेतून किंवा जगामधून जे काही तज्ञ आहेत यांनी असा इशारा दिलेला आहे की जे काही मार्चच्या एंडिंगपर्यंत मित्रांनो जो काही कोरोना आहे जगातून पूर्णपणे नष्ट होईल असंसुद्धा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी इशारा दिला आहे. तरीसुद्धा मित्रांनो आपल्याला कोरोनाचे जे काही महाराष्ट्र गव्हर्नमेंट जे काही नियम घालून देत आहे हे नियम पाळून मित्रांनो आपल्याला आपलं पूर्ण कार्य करणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की मित्रांनो आपण आपला स्वतःचा जीव इतरांचा जीवसुद्धा वाचण्यासाठी आपणसुद्धा जे काही नियम घालून दिलेले जे काही सॅनिटायझर वापरायचं आहे किंवा इतर ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी थुकायचं नाही किंवा जे काही मास्क आहे कंटिन्यू आपल्याला वापरायचं आहे. तर मित्रांनो हे जे काही नियम आहे आपल्याला पाळून आपल्याला आपले जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा कुठे जर परीक्षा जर आपल्या आगामी काळामध्ये जे काही माळाच्या भरत्या होणार आहेत यामध्येसुद्धा मित्रांनो आपल्याला मास्क सॅनिटायझर हे कंपल्सरी केलं जाणार आहे. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला लससुद्धा कंपल्सरी केली जाऊ शकते. त्यामुळे लससुद्धा जर तुम्ही घेतली नसेल तर लससुद्धा तुम्ही घेऊन टाका, म्हणजे तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी व्यत्यय येणार नाही. तर मित्रांनो या ठिकाणी जर सांगायचं म्हणलं म्हणजे मित्रांनो जे काही परीक्षा आहेत परीक्षा होणारच आहे मित्रांनो. मार्चच्या एंडपर्यंत कोरोना हा खत्म होणार असल्याची माहिती तज्ज्ञाकडून या ठिकाणी मिळत आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर मार्चच्या नंतरसुद्धा परीक्षा होऊ शकतात किंवा फेब्रुवारीमध्ये ज्या काही परीक्षा आहेत माडा भरतीच्या परीक्षा ह्या झाल्याच्यानंतर मित्रांनो आगामीसुद्धा काळामध्ये जेवढ्या काही तलाठी भरतीसुद्धा येणार आहे. तुम्हाला माहीत असेल की जे काही 31 तारखेपर्यंत 2021 जेवढ्या काही तलाठी जागा रिकाम्या आहेत तर त्यापैकी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मागणीपत्र आलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 79 जागा आहेत, म्हणजे जिल्ह्यानिहाय जागेचंसुद्धा या ठिकाणी मित्रांनो जवळपास जानेवारीच्या शेवटपर्यंत पूर्ण जिल्ह्याच्या या ठिकाणी जागा येतील. आणि त्याच्यानंतर मित्रांनो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तलाठी भरतीसुद्धा ॲड येईल आणि त्याच्यानंतर मित्रांनो मार्चमध्ये त्याची परीक्षा होईल. त्यामुळे मित्रांनो या संभ्रमामध्ये राहू नका की आगामी काळामध्ये कोरोना वाढत आहे त्या कारणास्तव परीक्षा होईल किंवा नाही. त्यामुळे मित्रांनो तुमच्या अभ्यासावर त्याचा वाईट परिणाम होऊन मित्रांनो आगामी काळामध्ये जेवढ्या काही परीक्षा होतील त्या परीक्षामध्ये तुम्हाला कमी गुण येतील आणि त्या ठिकाणी तुमचं स्वप्न साकार होणार नाही. त्यामुळे मित्रांनो अभ्यास हा कंटिन्यू चालू ठेवा. तुम्हाला जर लागायचं असेल तर भले मित्रांनो आता अभ्यासाची आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता ज्या विद्यार्थ्याच्या परीक्षा आहेत तर त्यांनी माढ्यानुसार करा, परंतु ज्या विद्यार्थ्याच्या आता परीक्षा नाहीत तर त्या विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश हे 3 विषय परफेक्ट करा. मित्रांनो हे 3 विषय तुम्हाला आगामी काळामध्ये परीक्षा आल्याच्या नंतर फक्त याच्यावर रिव्हिजन पडायचं काम पडलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून तुम्हाला आता हे करायचं आहे. तर पहा जे विद्यार्थी या ठिकाणी परीक्षेमध्ये सक्सेस होतात किंवा जे विद्यार्थी परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवतात तर ते विद्यार्थी हेच करतात की ज्या काळामध्ये आपल्या कुठल्याही परीक्षा नाहीत त्या काळामध्ये आपल्याला गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश हे जे काही 3 विषय आहेत मित्रांनो हे रिझल्ट आणून देणारे विषय आहेत आणि ह्या विषयाला थोडासा जास्त वेळ लागतो. त्यामुळे मित्रांनो हे जे काही तुम्हाला वेळ भेटलेला आहे तर या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला इंग्लिश
गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काही तुमचे विषय वीक जर असतील तर या विषयावर तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे, आणि जे काही टॉपिक त्यामधले वीक असतील तर त्यावर सुद्धा तुम्हाला जास्तीत जास्त रिव्हिजन करायचं आहे. आगामी काळामध्ये तलाठी भरतीमध्ये मित्रांनो 100% तुम्हाला यश आहे. जी काय आरोग्य विभागाची भरती ही सुद्धा मित्रांनो फेब्रुवारीमध्येच होणार आहे. तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण जर पाहिलं तर आता जे काय आपल्याला काळ जे काय वेळ भेटलेलं आहे तर या वेळेचा आपण सदुपयोग करणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे मी एक तुम्हाला एक सल्ला देऊ इच्छितो की मित्रांनो जर तुमचा गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश हे जर तीन विषय वीक असतील तर मित्रांनो या विषयावर तुम्हाला जास्ती फोकस मारायचा आहे. कारण की हेच विषय मित्रांनो तुम्हाला आगामी तलाठी भरतीमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावून देतात की तुम्हाला मेरिटमध्ये आणण्यासाठी. तर मित्रांनो आगामी काळामध्ये जर तुम्हाला तलाठी भरतीमध्ये जर लागायचं जर असेल तर तुम्हाला गणित बुद्धिमत्ता आणि इंग्लिश या विषयावर जास्तीत जास्त फोकस मारणे. आता इंग्लिशमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो व्होकॅब्युलरीचा जो काही टॉपिक आहे तलाठी भरतीला जास्तीत जास्त विचारला जाणारा टॉपिक, त्यामुळे समानार्थी शब्द असतील, विरुद्धार्थी शब्द असतील, ॲडम फेरेस असेल किंवा इतरही काही याचा जो काही भाग आहे मित्रांनो तो तुम्हाला पूर्ण करणं हे खूप महत्त्वाचं असणार आहे. तर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला काही ना काहीतरी या ठिकाणी आशावाद थोडासा मिळाला असेल. तर मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, परीक्षा होणारच आहे, त्यामुळे तुम्ही जो काही तुमचा पहा तुम्ही आता या ठिकाणी मित्रांनो फक्त विचार करण्यामध्ये जरी वेळ घातली तर मित्रांनो दिवस हे निघूनच जात असतात. कारण की वेळ कोणासाठी थांबत नाही मित्रांनो, त्यामुळे जर तुम्ही वेळेची किंमत जर ठेवली तर पुढची जी काही वेळ येणार आहे मित्रांनो नक्की तुमची किंमत वाढविण्यासाठी येणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळेला किती किंमत देता तर त्यावेळेस मित्रांनो तुमची ती वेळ तुमची किंमत वाढून देत असते. त्यामुळे ह्या वेळेचा तुम्ही सदुपयोग घ्या. तुम्हाला नक्की आगामी काळामध्ये जी काही वेळ येईल तुमची ती नक्कीच चांगली असेल, आणि ती वेळ नक्की तुम्हाला मित्रांनो तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी मिळून देईल किंवा तुम्हाला जीवन जगण्यासाठी तुम्हाला नक्की तुमची किंमत या समाजामध्ये वाढून देईल. तर मित्रांनो हे प्रत्येकावर डिपेंड करतं. आपण आपल्या जीवनामध्ये जो काही आपल्याला काळ आलेला आहे या काळाचा आपण कशाप्रकारे सदुपयोग घेतला पाहिजे, आपण कुठल्या मेंटॅलिटीतून आपण या ठिकाणी आपण किती सकारात्मक आहोत स्पर्धा परीक्षा करण्यासाठी किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आपण किती प्रयत्न करत आहोत यावर मित्रांनो तुमचं यश अवलंबून असतं. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. तर मित्रांनो जर तुम्हाला आगामी काळामध्ये जर लागायचं जर असेल तर सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. या व्हिडिओमधून तुम्हाला एवढा सल्ला द्यायचा आहे की मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षा या होणारच आहे. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. तर मित्रांनो आजपासून आपल्या चॅनलवर गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काही विषय आहेत मित्रांनो प्रत्येक जे काही ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत किंवा बरेच विद्यार्थ्यांना हे जे काही टॉपिक आहेत किंवा गणित आणि बुद्धिमत्ता हे जे काही विषय आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी अवघड जातात. त्यामुळे मित्रांनो आता जो विषय सर्व विद्यार्थ्यांना अवघड जातो मित्रांनो तोच विषय आपल्याला मेरिटमध्ये घेऊन जातो. त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर आजपासून गणित आणि बुद्धिमत्ता याचे क्लास चालू करणार आहोत. तर मित्रांनो आशा करतो तुम्ही नक्की त्याचा फायदा घ्याल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.